इचलकरंजी शहरासाठी सुकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरित सुरू झाली पाहिजे या मागणीसाठी बुधवार दिनांक तेवीस रोजी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण इचलकरंजी बंदचे हाक देण्यात आले आणि सकाळी ठीक दहा वाजता प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये इचलकरंजी शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक व सहकारी विविध समाजसेवी संघटना प्रमुख व पदाधिकारी सर्व महिला संघटना प्रमुख व पदाधिकारी सर्व कामगार प्रमुख व पदाधिकारी सर्व औद्योगिक संघटना प्रमुख व पदाधिकारी सर्व पदा यंत्रमागधारक प्रमुख व पदाधिकारी सर्व व्यापारी संघटना प्रमुख व पदाधिकारी सर्व व्यावसायिक प्रमुख व पदाधिकारी सर्व शैक्षणिक संस्था प्रमुख व पदाधिकारी सर्व सहकारी संस्था प्रमुख व पदाधिकारी अन्य विविध संस्था संघटना प्रमुख व पदाधिकारी सर्व महिला बचत गट सहभागी होणार आहेत प्रताप फोगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये मदन कारंडे शशांक बावसकर अजित मामा जाधव हो। सागर चाळके प्रसाद कुलकर्णी पुंडलिक जाधव हो। विकास चौगुले राहुल खंजिरे रवींद्र माणे नितीन जांभळे विठ्ठल चोपडे कॉम्रेड सुनील बारवाडे कॉम्रेड सदामालाबदे शहाजी भोसले भाई शिवाजी साळुंके भाऊसाहेब बावळे महादेव गौंड अभिजित पटवा प्रकाश मोरबळे राजू अलासे रवी रजपुते कौशिक मराठे रवी जावळे सयाजी चव्हाण ध्रुवती दळवाई सौमाद्री चव्हाण सुषमा साळुंकी सौरिटा रे रॉड्रिग्स कमरेड हनुमंत लोहार प्रताप पाटील जावेद ममीन व अन्यमान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी इचलकरण जिहून निहाल ढालायत